मॅनेजमेंटची निवडणूक होऊ शकते जर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी निवडणूक झाली तर, काँग्रेसचे पदाधिकारी म्हणतात. शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आणि भगवा सप्ताह संपन्न झालेला आहे. या मेळाव्याला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थिती लावली आहे. माझ्यासोबत स्वतः नागेश पाटील आष्टीकर आहेत. आज भगवा सप्ताह झालाय, निर्धार मेळावा देखील पार पडलाय. काय निर्धार केलाय, विधानसभा अनुषंगाने काय निर्धार केलाय? निर्धार एकच आहे, महाराष्ट्रामधून बीजेपी आणि त्यांच्या सोबते सगळे जे काही पक्ष आहेत त्यांना सर्वांना महाराष्ट्राच्या सत्तेतून हद्दपार करणे, त्यांना सगळ्याला हद्दपार करणे हाच एक निर्धार आहे. आणि पुनश्च एकदा या महाराष्ट्रामध्ये आमचे कुटुंब प्रमुख, ज्याला महाराष्ट्र कुटुंब प्रमुख म्हणतो, असे आमच्या उद्धव साहेबांची सत्ता वापस या महाराष्ट्रामध्ये स्थापन करणे हा निर्धार आहे. वसमतच्या हिंगोली जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभेवर दावा करताय शिवसेना ठाकरे गटाचा, महाविकास आघाडीमध्ये आहात, काय सांग? बघा, ज्यांना त्यांना जो तो पक्ष आपापल्या पक्षासाठी जागा सोडून घेण्यासाठी मागतो तो काही गैर नाही आहे. आम्ही सुद्धा हिंगोलीतल्या तिन्ही जागेवर क्लेम करतोय. महाविकास आघाडीने जे काही ठरवतील ते सर्व आम्ही शिवसैनिक मान्य करू, पण आमचं कर्तव्य आहे, आमची ही जागा पारंपरिक आहे, त्यामुळं आम्ही हे मागणं आमचं कर्तव्य आहे आणि सर्व शिवसैनिक सज्ज आहे, त्यामुळे आम्ही मागणार आहे. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर म्हणतायत की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणार आहे वसमत विधानसभेची, भविष्यवाणी केली. त्यांनी काहीतरी म्हणजे त्याला जागाच नाही आहे इथं त्यांना तर जागा नाही आहे. राष्ट्रवादीला सुटली तरी ते अजित गटाला सुटलं तर त्यांचे नवघरेसाहेब हात बसलेले, त्यांना काय भेटणार आहे? त्यांनी फक्त जे करायचं होतं ते केलं, जे झालं ते झालं, विषय संपला. आता याच्यानंतर काही करायचं काम नाही आहे, काही नाही आहे. तुम्ही त्याच्या बाईट घेत राहा, त्याला पुष्कळ येळ आहे. काँग्रेसचे पदाधिकारी म्हणतायत की मिलीजुलीत ही निवडणूक होऊ शकते, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी निवडणूक झाली तर मिलीजुली निवडणूक होऊ शकते. मॅनेजमेंटची निवडणूक होऊ शकते जर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी निवडणूक झाली तर, काँग्रेसचे पदाधिकारी म्हणतात. ते मॅनेजमेंट करणारे माणसं मॅनेजमेंटच करतात, दुसरं काय करतात? आम्ही येतो सगळे निष्ठावान माणसं, आम्ही आमच्या पक्षासाठी तिकीट मागून घेतो आणि आम्ही पूर्णपणे जोर लावून आम्ही तिकीट मागणार. भाजपाचे विद्यमान आमदार तुमच्या पक्ष प्रमुखांना म्हणतायत की त्यांनी खापरात पाहावं, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहू नये. दोनदाच मुख्य सीएम म्हणजे याच्यात आले, मंत्रालयात आले. त्याला कसं आहे की आता आम्ही हे बोलून दाखवत नाही, त्याचा काय कार्यक्रम करायचा ते करेक्ट कार्यक्रम करू आम्ही. संतोष बांगर म्हणतात महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा कितींदा ते संतोष बांगर काय काय म्हणतात, काय काय राहिला, अरे कोठून लीड मिळणार, त्यातून लीड मिळणार, सगळीकडून लीड मिळाली, सगळीकडून सगळ्याच गोष्टी झाल्या. आता त्याचं म्हणणं अजूनही तुम्हाला धरूनच बसताय का? अहो ते काहीतरी बोलत राहते, त्याला इग्नोर करायचं, त्याला विचारायचं नाही प्रश्न असं काही.